नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, LBS ऑनलाइन क्लासेस मध्ये आपलं स्वागत आहे। वर्ग तिसरा विषय BDS परीक्षा पाठ क्रमांक 6 अपूर्णांक। तर आपण BDS परीक्षेमध्ये गणित या विषयाचा पाठ क्रमांक 6 अपूर्णांक हा घटक अभ्यासणार आहोत। तर सर्वप्रथम मुलांनो, मग आता अपूर्णांक म्हणजे काय, बघा अपूर्णांक म्हणजे काय ते आपण आता समजून घेऊया। 1, 2, 3 ह्या संख्या आहेत, तुम्हाला माहिती आहे 1 ते 100 किंवा त्याहीपेक्षा जास्त, म्हणजे 1 ते अनंतापर्यंत, 1, 2, 3 अनंतापर्यंत ह्या संख्या आपल्याला काय म्हणतो, आपण या संख्यांना पूर्ण संख्या म्हणतो। बघा 1, 2, 3 आणि अनंतापर्यंत या संख्यांना आपण पूर्ण संख्या म्हणतो। पण 1 च्या पूर्वी जी संख्या येते, 1 च्या पूर्वी जी संख्या येते मग तिला काय म्हणायचं, त्या संख्यांना, बघा 1 च्या नंतर जी संख्या येते ती संख्या पूर्ण संख्या असेल का, नाही। बघा मग ती संख्या पूर्ण नाही, मग ती संख्या कोणती आहे, अपूर्ण आहे। तर मग अपूर्णांक म्हणजे काय पहा, जी संख्या पूर्ण नाही तिला आपण अपूर्णांक असे म्हणतो। बघा 1 ही संख्या पूर्ण आहे, जी संख्या पूर्ण नाही तिला काय म्हणायचं, अपूर्णांक असे म्हणायचं, म्हणजेच पूर्ण मापाचा काही भाग म्हणजे अपूर्णांक होय। पहा आता पूर्ण मापाचा काही भाग म्हणजे अपूर्णांक होय। मग हे आपण एका उदाहरणाद्वारे पाहूया। बघा इथं मी काय दिलेलं आहे, तुम्हाला एक गोल काढलेला आहे, इथे एक आपल्याला रंगीत गोल दिसतोय। बघा आता या रंगीत गोलाचेच आपण काय केले, मी मध्ये अशी रेष ओढली, म्हणजेच मी या गोलाचे 2 समान भाग केले। बघा हा एक भाग, हा एक भाग, म्हणजेच हा झाला आपण नेहमीच्या भाषेत काय म्हणतो, हा अर्धा भाग, हा अर्धा भाग असं म्हणतो। बघा तुम्ही बाजारात गेल्यावर एखाद्या वेळेस केळी विकत घेता, तर तुम्ही कधी 1/2 डझन केळी मागता, कधी 1 डझन केळी मागता, कधी अशा प्रकारे तुम्ही केळी मागत असता, म्हणजेच अर्धा म्हणजे काय, हा बघा पूर्ण वस्तूतील, बघा पूर्ण वस्तूचे जेव्हा आपण 2 समान भाग करतो, त्या 2 समान भागापैकी एक भाग जो घेतो त्याला आपण म्हणायचं अर्धा भाग। मग हा अर्धा, बघा हा पूर्ण भागाचे 2 आपण काय केले, समान भाग केले। मग ह्या संख्येमध्ये कसं लिहायचे पहा, 1/2 हा झाला अपूर्णांक, याला काय म्हणायचं, अपूर्णांक। आणि याचं वाचन बघा, 1/2 किंवा मग 1/2 असंही करतात, म्हणजे याच्यावरून तुम्हाला आता अर्धा भाग म्हणजे काय ते लक्षात आलं असेल। बघा कोणत्याही पूर्ण वस्तूचे 2 समान भाग केले असतात, त्यातील 1 भाग म्हणजे काय, अर्धा भाग होय। आता मित्रांनो पाहू, आता हाच गोल आपण काय केलं, याच्यामध्ये हा अर्धा होता, यावर आणखीन याचे किती भाग केले, 4 भाग केले। याच गोलाचे आता मी किती भाग केले, 4 भाग केले। आणि मग या 4 भाग झाल्यानंतर त्यातला एवढा भाग मी काय घेतलाय, काढून घेतलाय, इकडे बाजूला काढलाय। मग आता या काढलेल्या, म्हणजे बघा कोणत्याही वस्तूचे 4 भाग केले असतात, त्यातील 1 भाग त्याला काय म्हणायचं, पाव भाग, त्याला काय म्हणायचं, पाव भाग। मग बघा भाग किती केले, 4 खाली लिहिले, आणि किती घेतलाय, 1, म्हणजे 1/4 ह्याला काय म्हणायचं, पाव। याचं वाचन कसं करायचं, 1/4, 1/4 असंही याचं वाचन केल्या जातं। ह्या संख्या कोणत्या आहेत, अपूर्णांक संख्या आहे, कारण ह्या पूर्ण आहेत का, नाही। बघा आता याच्यातला पाव भाग काढला, त्याच्यानंतर बघा राहिला किती भाग, बघा 1, 2, 3 3 भाग राहिले, म्हणजे अर्धा भाग आणि पाव भाग राहिलेला आहे। बघा अर्धा भाग अधिक पाव भाग मिळून काय झाला, पाऊण भाग, म्हणजेच कोणत्याही वस्तूचे बघा 4 भाग केले, त्यातील आपण किती भाग घेतले, 3 भाग घेतले असतात, त्याला काय म्हणायचं, पाऊण असं म्हणायचं। बघा मग पाऊण हा अपूर्णांकामध्ये कसा लिहायचा, 3/4 किंवा 3/4 असंही या पाऊण भागाला म्हणू शकतो किंवा अपूर्णांकात असं लिहू शकतो। तर याच्यावरून तुम्हाला आता लक्षात आलं असेल, याला अर्धा भाग असे म्हणायचं, याला पाव भाग, आणि हा 1, 2, 3 याला काय म्हणायचं, पाऊण। बघा अर्धा भाग अधिक पाव भाग म्हणजेच पाऊण होय। विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला यावरून अपूर्णांक म्हणजे काय
प्रकारे लिहितात हे लक्षात आलं असेल. बाकीचं आपण पुढील भागामध्ये शिकूया.